हरिओम श्रीराम अंबज्ञ मी पल्लवी विरा दिनकर गांधी उपासना केंद्र सोनोरे चिंचवाडी। माझा अनुभव हा शिक्षणा संबंधित आहे। हा मी आता तुमच्यासमोर बापूंच्या जर्नी सादर करत आहे। मला म्हणजे TY लास्ट इयरला असताना टायपिंग करण्याची इच्छा होती, तर घरच्यांना ते मान्यच नव्हतं। मी बापूंना सांगितले की तुम्हाला माझा निर्णय जर योग्य वाटत असेल तर हे होऊ दे, आणि माझा प्रयत्न सुरूच होतात घरातल्यांना समजवायचं। तर शेवटी ती दोघे तयार झाले, ॲडमिशन घेतलं आणि कोतोलीत घेतलेलं ॲडमिशन। तर तेव्हा STला संपवता, येण्या जाण्यासाठी पण काहीच नव्हतं। मी आणि माझी मैत्रिणी चालत जायचो थोड्या, आणि ती सोबत असायची। थोड्या दिवसांनी तिने एक्स्ट्रा क्लास लावले, नंतर माझ्यासोबत घरी यायला मी एकटीच, मी तिच्या अपेक्षा आधी यायची। आणि मग माझ्यासोबत नांदगावपर्यंत माझी दुसरी मैत्रीण असायची, तिथून थोडं घरी येण्यासाठी कोणी नसायचं। मग ती मला नेहमीच वाहन भेटायचंच, आणि ती तोपर्यंत माझ्यासोबत थांबायची। घरातून बाहेर पडतानाच मी बापूंना सांगून द्यायची की माझ्याकडून चांगलाच चांगले प्रयत्न करून घ्या, प्रॅक्टिस व्यवस्थित करून घ्या, आणि मला चांगला म्हणजे मी एवढं विरोधातून पुढं गेलो आहे तर मला टॉपर यायचं आहे आणि मला ते पाहिजेच आहे, आणि तुम्ही देणार आहे ते मला माहीत होतं। तर असं आणि मी आता कामाला लागतो असं म्हणून मी प्रॅक्टिसला जेव्हा सुरुवात करायची त्या पॅसेजला मला 100% पैकीच्यापैकी पडायचं। आणि एक्झामला पण आमची पूर्वपरीक्षा झाली तेव्हा पण मी टॉपर आहे त्याच्यात 95.5% मला, आणि त्याच्या आसपास पण कुणी नाही। दोन्ही विषयाला मी स्टॉपर आहे आणि खात्री आहे मला की मेन एक्झामला पण मी स्टॉपर येणार। आणि दुसरा म्हणजे मी म्हणजे हे 6 महिन्याचं टायपिंग झाल्यावर घरातली वैतागली होती की आता बासच पुढं काही शिकायचंच नाही, TY कम्प्लीट झालं की बासच करायचं शिक्षण। आणि घरातल्यांना जर मला पुढच्या शिक्षणासाठी तयार करायचं असेल तर मला TY पण चांगले मार्क्स पडायला पाहिजे। तेव्हा पण मी बापूंना सांगितलेलं हे तुमच्याच हातात आहे, मी प्रयत्न तर केलाच व्यवस्थित पेपर वगैरे सोडवला, पण मला चांगली टक्केवारी द्यायचं हे तुमचंच काम आहे। तर त्याला पण मला 83.66 आणि A+ ग्रेड भेटला आहे। आणि त्या टक्केवारी पाहून घरातल्यांनी MA ला पण परमिशन दिला। हा माझा अनुभव आहे अंबज्ञ।